दिशा नावाच्या मुलीने जी आत्महत्या केली तिच्या आईने सांगितलं की त्याचं राजकारण करू नका, तिने आत्महत्या त्या ठिकाणी केलेली आहे, तर तरीसुद्धा तो विषय आणला जातो आणि आमचे महत्त्वाचे विषय बाजूला राहतात. ऐकलाच पाहिजे जर विरोधकाला त्या ठिकाणी बोलून दिलं जात नसेल. आम्हाला कुठले मुद्दे मांडायचे आहेत, आम्हाला शेतकऱ्यांचे, युवकांचे, महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषय त्या ठिकाणी मांडायचे आहेत, सीमा भागाचे प्रश्न मांडायचे आहेत, पण आम्हाला त्या ठिकाणी बोलून दिलं जात नसेल आणि आमच्यातला एखादा नेता त्या ठिकाणी जर ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय म्हणजे त्यांच्या अध्यक्षांच्या समोर त्यांचेच सत्तेत असणारे आमदार जर आंदोलन करत असेल जे आजपर्यंत कधी घडलं नाही हे करत आश्चर्याची गोष्ट आहे. आणि विषय कुठले आणतात, लोकांच्या हिताचे आणत नाहीत. दिशा नावाच्या मुलीने जी आत्महत्या केली तिच्या आईने सांगितलं की त्याचं राजकारण करू नका, तिने आत्महत्या त्या ठिकाणी केलेली आहे, तर तरीसुद्धा तो विषय आणला जातो आणि आमचे महत्त्वाचे विषय बाजूला राहतात. मग ह्या गोष्टी आम्हाला योग्य वाटत नाहीत. आणि काल कर्नाटकाने जो महाराष्ट्राच्या विरोधात ठराव त्या ठिकाणी मांडला त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे नेते त्या बाबतीत काही बोलत नाहीत त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण आज या ठिकाणी बहिष्कार टाकत आहोत.